बारामतीत आपण म्हणाले होते की मोदी विरुद्ध जे आहे गांधी असं हे होणार आहे, तर शरद पवार यांनी त्यावर उत्तर दिले की मोदी लढायला येणार आहे का मत मागायला येणार आहे. असं आहे की माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत. त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रियाताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील. म्हणजे सुनेत्राताईंना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे, सुप्रियाताईंना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे. इतकं स्पष्ट सांगितलंय. आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही.